कैकाडी समाज कसत असलेल्या गायरान जमिनी त्यांच्या नावे कराव्यात, या समाजातील लोकांना घरकुल योजना आणि शासकीय योजना द्याव्यात, तसंच वसंतराव नाईक महामंडळाकडून समाजातील युवकांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावं, या मागण्यांसाठी अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. शासनाने 2014 साली गव्हर्नमेंटकडे आवाज पाठवलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. सेंट्रल गव्हर्नमेंटने आत्ता पाहतो 2 वेळेस अहवाल परत पाठवला आहे आणि तो फक्त कैकाडी समाजाचा मानव शिवपुरा योग्य नसला, मानव शिवपुरा एकच नसावे आणि सफिशियंट पुरेसा नसल्याने तो अहवाल परत आलेला आहे. त्यानंतर आमच्या समाजातील लोकांनी यावेळी एक आणखी पुरावे द्यायचं निश्चित केलं, परंतु जी जात कायद्यानुसार 1950 आर्डरम आहे, भारतीय राज्यघटना आदर्शात आहे, ती जात दुसऱ्या बाबासाहेबांनी टाकलेली आहे, ती जात काढायचा कोणालाही अधिकार नाही आणि ती जात अनुसूचित जाती आहे हे 100% खरं असून आम्हाला न्याय मिळत नाही. आता आम्ही आणखी पुरावे गोळा केले, कारण महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये जाऊन आमच्या प्रतिनिधींनी आणि आम्ही याबाबत चर्चा केली. तसेच बार्टीने आणि बापट आयोगाने सुद्धा योग्य असा आदेश आमच्या समाजाबाबत दिलेला आहे आणि क्षेत्रीय बंधन उठवण्याबाबत सकृतदर्शनी पुरावासुद्धा दिलेला आहे. आणि मात्र आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असताना केंद्र सरकारचे संबंधित व्यवस्थापनाने जाणून बुजून आम्ही जसं काय परकीय आक्रमक आहोत या हेतून दुष्टबुद्धीनं असल्यासारखे आम्ही भारतीय नागरिक आहोत की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आणि आमची अनुवांशिक त्याचे पुरावे मागण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आम्ही मूळ निवासी भारतीय आहोत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जाणून बुजून आमचं क्षेत्रीय बंधन उठवण्याच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसारच आम्ही मागणी करत आहोत. तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी आमचे अनुवंशिकतेचे पुरावे मागितले जात आहेत, म्हणजेच आम्ही परकीय आहोत, भारतीय नागरिक नाहोत नाही असं एक या ठिकाणी आम्हाला वाटतंय. म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत, आमच्या मागणी करण्यासाठी एकजूट होत आहोत. तरी भारत सरकारने, म्हणजे आता महाराष्ट्र शासनाबद्दल आमचं काही एक आक्षेप नाही आहे, परंतु भारत सरकारने केंद्र सरकारने आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष 1950 साली राज्यघटनामध्ये कैकाडी समाजाला 141 कलमनुसार 28 अ मध्ये कैकाडी जात या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केलेली आहे. आत्तापर्यंत जे जे राज्य सरकार आले त्यांनी सुद्धा कैकाडी समाजावरती महाराष्ट्रामध्ये अन्याय केलेला आहे. कैकाडी समाज हा इतर राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे, तसेच आपल्या महाराष्ट्रातसुद्धा विदर्भामध्ये सुद्धा अनुसूचित जाती समाजा अनुसूचित जातीमध्ये आहे. म्हणजे हा किती कैकाडी समाजाचा वर अपमान केलेला आहे, त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळूनसुद्धा कैकाडी समाजाला स्वातंत्र्याचा उपभोग घेता आलेला नाही आहे. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कैकाडी समाजाला अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जातीमध्ये टाकून त्यांचा उत्कर्ष व्हा, इतर अनुसूचित जातीप्रमाणे या लोकांनाही फायदा व्हा असं त्यांचा निर्णय असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाने जे महाराष्ट्र शासन आलेलं आहे